20 तारखेला मतदान आहे विधानसभेचं, आणि एक धडपडणारा युवक कार्यकर्ता लकी जाधव त्यांना आम्ही उमेदवारी आघाडीची दिलेली आहे, काँग्रेस पक्षाची दिली आहे. मला खात्री आहे कारण हा काँग्रेस विचाराचा हा मतदारसंघ आहे, पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे, आघाडीला खूप ताकद देणारा, विशेषतः माननीय राजाभाऊ वाजे ज्यावेळेस उपस्थित इथे खासदार किल्ला उभे होते त्यावेळेस 51,000 मताचे लीड या तालुक्यानं दिलेला आहे. मला खात्री आहे की अशाच प्रकारचा मोठ्या लीडनं आमचे उमेदवार विजय होते. झोपडीत राहणारा सर्वसामान्य नागरिकांमध्ये वावरणारा लकी जाधव यांना पक्ष उमेदवारी काय नेमकं नाही नाही शेवटी असं आहे की हा काँग्रेस पक्षच अशा लोकांचा आहे की सर्वसामान्यांचा पक्ष आहे, त्यांना संधी देणारा पक्ष आहे, आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतो की कार्यकर्ता असेल तर कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आणि त्याच्यातून पुढे नेतृत्व घडवलं पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. मला खात्री आहे की एक कार्यकर्ता हा तर लकी जाधव हा युवक कार्यकर्ता आदिवासी क्षेत्रातला राज्यामध्ये काम करतो, त्यामुळे निश्चितपणे पुढील काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या हातून होईल. जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे खरं आहे की प्रचंड अशी जनशक्ती पुढच्या बाजून आहे हे आम्हाला माहिती आहे, सगळे माहिती आहे, परंतु जनशक्ती शेवटी मोठी असते, ती जनशक्ती आमच्या बरोबर राहील याची खात्री मला आहे. अजित पवार यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेने देखील उमेदवार दिलेला आहे, यामध्ये नाशिक असेल, दिंडोरी असेल, एकंदर ज्यावेळेस परिस्थिती पाहिली आपण तर सगळ्यात महाविकास आघाडीत काही ठिकाणी उमेदवार आहेत की ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, परंतु महायुतीमध्ये मात्र चिन्हासह भरलेले आहेत, एबी फॉर्मच त्यांना दिले गेले अशी परिस्थिती असते, ते प्रमाण फार मोठं आहे. याचा अर्थ असा की महायुतीमध्ये काही अलबेल नाहीये, अंतर्गत झगडे प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे, संघर्ष चालू आहे, कारण ते सगळे ते एकत्र आले ते फक्त सत्तेकरता एकत्र आलेले असे महायुतीतले घटक आहेत, तोडतोड करून जे आले ते सत्ता हाच त्यांचा उद्देश राहिलेला आहे, त्याच्यात आलेले आहेत, त्यामुळे आजही संघर्ष त्यांचा संपलेला नाही, अंतर्गत संघर्ष सुरू झालेले आहेत, ओढावड सुरू झाली आहे असं चित्र यामध्ये दिसत आहे. निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ते आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे या ठिकाणी नेतृत्व आहे, त्या आम्ही अजूनही प्रयत्न त्यांचा करू. त्यांना 10 वर्ष संधी या मतदारसंघाने दिलेली होती, काँग्रेस म्हणून दिलेली होती, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या वडिलांना खूप काळ संधी, 9 वेळेस ते खासदार राहिले, एवढी मोठी संधी काँग्रेसनं त्यांना दिलेली होती. काँग्रेस विचाराचे आहे, थोडासा कदाचित आता नसेल संधी मिळाली, तर आता त्यांनी आपल्या लकी भाऊचा प्रचार करावा ही अपेक्षा साहजिकपणे आमची आहे. आमचे काही मित्र आहेत ते त्यांच्याशी बोलतात. मतदारसंघामध्ये अजून तारखांचं नियोजन नसलं तरी माननीय पवार साहेब येतील, आणि आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे की प्रियंकाजींची सभा इथं झाली पाहिजे. काँग्रेसमधनं पण काही नाराज होऊन नवीन पक्ष सोडून दिला असं कुठे कुठे झालं असेल नाकारता येत नाही, कारण खूप अपेक्षा यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांची खूप मोठी संख्या होती, कारण एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आहे, सरकार येणार असं वातावरण आहे, त्याचा परिणाम थोडी संख्या वाढलेली होती. खरं एक त्याच्यात खूप तोलामोलाचे कार्यकर्ते असतात, ते 5 वर्ष आयुष्यभर काम केलेलेही असतात, नाही देऊ शकत, शेवटी एकालाच संधी द्यावी लागते, त्यातून नाराज येते, परंतु आम्ही त्यांना समजून सांगू बरोबर घेऊ. नाराज पदाधिकाऱ्यांची आपण काल बैठक घेतली होती, काय तोडगा निघाला, नाराज काँग्रेसचे पदाधिकारी होते, त्यात कुठेतरी या प्रचारामध्ये आली का सामील झालेले आहेत बरीच मंडळी, आणि हळूहळू सगळे सामील होतील, आणि तुम्हाला लक्षात येईल की लकी भाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीमध्ये 3 पट जी आहे ती वाढ झालेली आहे वाटते. आता हा काय विषय मी कधी पाहत नाही, त्याचं कारणही त्यांनी दिलं असेल असं अपेक्षा करूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.